चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, जे चांगलं काम करतात त्यांच्या पाठीवर हात फिरवला पाहिजे. जो भ्रष्टाचार करेल त्याला निश्चितपणाने मध्ये टाकलं पाहिजे. कोणाला काही सर्टिफिकेट दिलं नाही कोणाचे भ्रष्टाचार काढायचं अमुक करायचं. भ्रष्टाचार काढायचे आहे तर दरवाजी जाऊन अमुक करून या ठिकाणच्या पद्धतीने केलं असेल. मग सगळे काय महामंडलेश्वर 1008 आहे का भाजपमध्ये? सगळे लाईनीने सगळ्यांची नावं येऊ द्या ना. फक्त शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा त्यांच्याशी अपोजिशनमध्ये असणाऱ्या लोकांचेच भ्रष्टाचार बाहेर काढायचे आणि असं दाखवायचं की जणू काही त्यांनी LCBचा पोलीस जसा वापर केला जातो तसा ED चा वापर केला जातो आहे. याच्याने राजकारणाची दिशा ही बदलत चाललेली आहे. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, जे चांगलं काम करतात त्यांच्या पाठीवर हात फिरवला पाहिजे. जो भ्रष्टाचार करेल त्याला निश्चितपणाने मध्ये टाकलं पाहिजे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.